भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस नृत्य तांडव करत असून भात खाजरे भरली आहेत. शेतकरी गाळ तुडवणी व आवणीची कामे करताना दिसत आहेत. बारी वारंगुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पहाटे 3 वाजता वाकी जलाशय 112.66 दशलक्ष घनफूट साठा झाल्याने 100% भरल्याने जलाशय गुळणी फेकू लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णवती नदीला पूर आला आहे. तर कोदणी वीज केंद्रातून वीज निर्मिती सुरू झाली तर रंधा धबधबा अवतीर्ण झाला आहे. तर मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. तर भंडारदरा जलाशयात आवक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदवणे येथील बुवाजी गांगड सखाराम गांगड यांच्या घरातील कौले उडाली तर गुहिरे रंधा परिसरात वादळ व BSNL चे वायरमुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडले आहेत. तर परिसरातील 10 गावे काही काळ अंधारात होती. वीज कर्मचारी दत्ता भोईर यांनी नियोजन करून वीज पूर्ववत केली आहे. तर झालेल्या पावसामुळे भंडारदरा जलाशयात 851 दशलक्ष घनफूट आवक झाल्याने जलाशयात 6239 दशलक्ष घनफूट म्हणजे 56.52% साठा झाला असून वीज निर्मितीसाठी 880 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे जलाशयात 170 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली तर जलाशयात 1770 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा 21.25% उपलब्ध आहे. आढळामध्ये 482 दशलक्ष घनफूट 45.19% साठा आहे. मुळा जलाशयात वेगाने आवक होत असून कोतुळ येथील पुलावरून 16750 क्युसेकनं मुळाचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे प्रवरा मुळा आढळा नद्या वाहू लागल्या आहेत. तर भंडारदरा येथे 190 एकूण 980 मिलीमीटर पाऊस तर रतनवाडी 207 1342 मिलीमीटर पाऊस घाटघर 212 1775 मिलीमीटर पांजरे 210 1124 मिलीमीटर वाकी 160 796 मिलीमीटर निळवंडे 31 406 मिलीमीटर पाऊस झाला आहे.